माननीय गृह सचिवांना भेटून मी सगळे कागदपत्र त्यांच्याकडे दिले आहेत आणि त्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी या संदर्भात सीबीआय इन्क्वायरी करावी। माननीय गृह सचिवांनी सांगितलंय की कागदपत्राची ते पडताळणी करतील आणि सरकार त्यावर जी काही योग्य कारवाई आहे, उचित कारवाई आहे, ती कारवाई सरकार करेल। खरं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे 25 ऑगस्ट पासून हा सगळा रिपोर्ट सरकारकडे असताना आणि तत्कालीन डीजीपींनी स्पष्टपणे रिकमेंड केलेलं असताना की याची सीआयडी इन्क्वायरी करा, त्याच्यावर कुठलीच कारवाई का झाली नाही, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होती, कोण उघडं पडेल असं सरकारला वाटत होतं म्हणून सरकार त्यात कारवाई करत नव्हती, या गोष्टींचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी गृह सचिवांना दिल्या। मी माननीय गृह सचिवांना अशी विनंती केली आहे की आयपीएस अधिकाऱ्यांचा संबंध असल्यामुळे आणि आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ती केंद्राला तशा प्रकारचे अधिकार आहेत, आता त्याच्यावर ते आहेत की नाही, करता येईल की नाही या संदर्भात ते त्याच्यावर निर्णय करतील, पण आम्ही इथे थांबणार नाही, आवश्यकता पडली तर या संदर्भात कोर्टातही जाऊ। माननीय गृह सचिवांनी या संपूर्ण जे काही मी दिलाय त्याची पडताळणी आम्ही करू आणि सरकारला ते सरकारला सादर करू आणि या संदर्भातला उचित निर्णय हा सरकार करेल अशा प्रकारे गृह सचिवांनी सांगितलं। मी असं म्हणणार नाही की सगळं प्रशासन पॅरलाइज झालंय, पण निश्चित मी असं म्हणेन की आत्मचिंतनाची आवश्यकता तयार झालीय। कशा प्रकारे जे पोलीस दल देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत, ज्या प्रकारे पोलीस दलात जे लोक 17-17 वर्ष सस्पेंड आहेत त्यांना घेतलं जातं, प्राईम पोस्टिंग दिलं जातं आणि ते त्या ठिकाणी बॉम्ब ठेवतात, खंडणी वसूल करतात, मर्डर करतात आणि त्यातनं पोलीस दलातले कार्यरत अधिकारी मंत्र्यांच्या विरोधात ज्या प्रकारचं पत्र देतात किंवा ज्या प्रकारचे पुरावे समोर येतात यातनं निश्चित एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या संक्रमणातनं महाराष्ट्र पोलीसला बाहेर काढावंच लागेल आणि खऱ्या अर्थानं सत्य हे बाहेर आणावं लागेल।